अशाच ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। राहत्या बिबट्याने चार शेळ्यांचा पाडला फडशा, परिसरात पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी। राहता शहरातील 15 चारी भागातील लुटे वस्तीवर शेडमध्ये बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे, तर एक शेळी गंभीर जखमी केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीनंतर 15 चारी परिसरातील प्रभाकर लुटे यांच्या भावाच्या वस्तीवर एका शेडमध्ये बंदिस्त असलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला। चारही बाजूने तारेचे कुंपण आणि वरून छत असलेल्या शेडमध्ये 10-12 शेळ्या होत्या। बिबट्याने या शेडमध्ये प्रवेश करून शेळ्यांवर हल्ला केलाय। यामध्ये 2 बोकड आणि 2 शेळ्यांचा फडशा पडला। बिबट्याच्या हल्ल्यात लुटे यांच्या 4 बकऱ्या मारल्या गेल्याने यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालंय। लुटे वस्तीवर बिबट्याने यापूर्वी 4 वेळा हल्ला केलाय। ही 5वी घटना असून आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात लुटे यांच्या जवळपास 15 शेळ्यांचा फडशा पडला आहे। वारंवार बिबट्या याच वस्तीवर येत असल्याने वन विभागाने यापूर्वी 2 या ठिकाणी बिबट्याला जेरबंद केलंय। तरी पण लुटे वस्तीवरील शेळ्यांचा फडशा पडण्याचे सत्र बिबट्याने सुरू ठेवलंय। आज काल रात्री सुमारे 2:30 दरम्यान आमच्या गोठ्यात बिबट्याने घुसून 4 शेळ्या जखमी केल्या, आपले 4 शेळ्या मारल्या व 1 जखमी केली आहे। तर यावेळी पण 10 वर्षामध्ये आमची वस्तीवर होणारी चौथी घटना आहे। तर वारंवार शासनाकडं विनंती करून सुद्धा वन विभागाकडं त्यांनी आम्हाला आतापर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही आणि कोरोनाचा काळ आहे आणि सध्या ही परिस्थिती जर अशीच राहिली तर आम्ही शेतकरी आधीच अडचणी झालेला आहे। त्यातही नैसर्गिक आपत्ती किंवा ही अशी जर शेतकऱ्यांवर येत राहिली तर शेतकरी आधीच खूप अडचणी राहील। याला कुठेतरी पायबंद या वन विभागाने घातला पाहिजे। वारंवार इंद्रजी मागणी करून सुद्धा या परिसरात अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत, तर वन विभागाने याचा बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। या शेतकऱ्याला वन विभागाकडून एकदा तुटपुंजी मदत मिळाली आहे, मात्र त्यानंतर शेतकऱ्याच्या पदरात कागदी पंचनाम्याशिवाय काही पडले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून 2-3 बिबट्या आढळत असल्याचे परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे। वन विभागाने तातडीने या परिसरात 2 ठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे। न्यूज सुपर वन साठी ज्ञानेश्वर जोरे, राहता।